आपण आता इथून चाललेलो आहोत इथे श्री रामेश्वरम मंदिरामध्ये. ॲक्च्युली तिकडे लिहिलं आहे प्री वेडिंग शूटिंग अलाव नाही आहे इकडे, तर त्याच्यामुळे मला माहीत नाही की आम्हाला मोबाईल अलाव होईल नाही होईल. पण मंदिर खरंच खूप छान आहे. आम्ही आतमध्ये जायच्या आधी तुम्हाला इथून दाखवतो. तर हे आणि लाईटिंग वगैरे सगळं करत आहेत, सजवत आहेत, कारण तुळशीचं लग्न आहे. तर हे रात्रीचा एक फोटो आहे, तो तुम्हाला दाखवतो. दत्तगुरूंचं मंदिर, हे तलाव, हे इथे आहे टेम्पल. तर हे असं थोडं पुरातन काळामधलं मंदिर वाटते, पण खरंच खूप सुंदर आहे. इथे तुम्ही नक्की व्हिजिट करा, मी तर सजेस्ट करेन तुम्हाला. आता आपण आतमध्ये जाऊ. तिथे थोडं लाईटीचा कमी इफेक्ट असल्यामुळे मी वाईड अँगल मोड बंद करणार आहे. खूपच सुंदर परिसर आहे. खरंच सुंदर एकदम. ही आहे एंट्री. तुम्हाला बाहेर जायला मंदिराच्या इकडे तुम्हाला ते अडवलेलं दिसत नाही आहे, त्या साईडला दिसलं. ह्याचं रिझन हे की कधीही आपण शंकराची जी पिंड आहे त्याचे पाय ज्या साईडला असतात त्याला आपण कधीच ओलांडू नाही शकत. तर त्याचं ते हे एक रिझन आहे की आपण, अरे आम्ही पाठीमागच्या साईडने आलो, मला माहीत नव्हतं इकडे असं आहे. ओके, इथे हनुमानाचं मंदिर पण आहे. तर कधी पण लक्षात ठेवा की तुम्ही शंकराजी पिंडीला कधी ओलांडू नका. त्याला प्रदक्षिणा अशी मारली जाते की आपण जाऊन त्याच्या पायाच्या इथून रिटर्न आपण येतो, पण कधी ओलांडत नाही. तर हे लक्षात ठेवा. हे मंदिराच्या पाठी त्या दरवाज्यातून उतरल्यावर हनुमानाचं मंदिर आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. इकडे मंदिराच्या पाठीमागच्या साईडला हे इथे म्हशी, म्हणजे ही मे बी इथे प्रॉपर्टी आहे गेस. तर हे इथे म्हैस गोल गोल फिरते आणि हे इथे मस्त झाडं आहेत, हे रोड आहे. ओके, मी मंदिराच्या बाहेर येऊन ह्या साईडने आलो आहे. ओके, आपण त्यात इथनं वर चढलेलो आणि ते दोन मुली चालल्यात तिकडनं आतमध्ये गेलेलो. ओके, म्हणजे माझी पूर्ण प्रदक्षिणा झालेली आहे, पण मी मंदिराच्या आतून म्हणजे देवाच्या पिंडीच्या इथून गोलांडी नाही घातली, कारण ते आपण करू नाही शकत. म्हणून मी बाहेरून निघालो आणि ह्या साईडने आलो आहे. ओके, सो त्या साईडला जाऊन बघू तिथे अजून काय आहे. ओके, इथे आता मी ॲक्च्युली या गेटच्या इथून तिथून एंट्री, मी इथून आलो आतमध्ये.
ह्या गेटनी तर इकडे पण ॲक्च्युली मंदिर आहे अजून. आणि हा वरती कळस. तर हे आतमध्ये आल्यानंतर छोटीशी एक देवघराची खोली बांधलेली आहे, पण डिसेंट आणि खूप छान आहे, खूप म्हणजे खूपच छान आहे. जय श्री विठोबा रखुमाई, श्री विठोबा रखुमाई. हे गणपती बाप्पाच्या पण दोन मूर्त्या आहेत, गणपती बाप्पा मोरया, गणमूर्ती मोरया. तर आपण आता पलीकडच्या इकडनं आलेलो तर त्या साईडच्या परिसर जाऊन बघू. तर हे इथून पण आता एक एंट्री आहे, पण ती आपल्या आहे का नाही ते नाही माहीत. ओके, हे इथून परत बाहेर आलो आहे. तर आपण कुठून तिथून निघून हे एक आहे तिथून बाहेर आलो आहे. ओके, परत इथे आलो आहे. म्हणजे हे मंदिर ॲक्च्युली भरपूर मोठं आहे, भरपूर म्हणजे भरपूर मोठं आहे. मंदिराचा आवारा पण मोठा आहे, प्लस मंदिर पण खूप मोठं आहे. म्हणजे मंदिराचा लिटरली आतमध्ये इकडून तिकडून तुम्हाला दरवाजे भेटतील. पण मंदिर म्हणजे तुम्हाला मस्ट व्हिजिट आहे. जर का तुम्ही अलिबागमध्ये याल तर रामेश्वराचं मंदिर व्हिजिट करा. माझं हे रिकमेंडेशन नाही, मी तुम्हाला म्हणजे सांगेन की प्लीज तुम्ही इथे येऊन एकदा तरी व्हिजिट करा, कारण मंदिर खूप म्हणजे खूप छान आहे. हे इथे आता तळं तुम्ही बघू शकता, कुंड किती मोठं आहे आणि किती स्वच्छ आणि किती मस्त आहे. त्याचा कलर इवन लिटरली ग्रीन दिसतोय, पण म्हणजे असं नाही की म्हणजे पाणी बघून लगेच ओळखता येतं की पाणी कसं आहे. हे बघा, पाणी बघितलं बघितलं कळतं कसं पाणी आहे काय आहे. मी बिना चपलेचा फिरतोय तर कुंडाला ॲक्च्युली गोल फेरी मारून बघतो कुंडाशी ते अजून काय काय. ॲक्च्युली रॉंग साईडने आलो, त्या साईडने यायला पाहिजे होतं, म्हणजे माझी ॲक्च्युली प्रदक्षिणा झाली असती. पण ठीक आहे, मी ॲक्च्युली प्रदक्षिणा मारायच्या हिशोबाने आलो, मी एरिया तुम्हाला दाखवायच्या हिशोबाने आलो इथे. तर हे इथे एक असं हे केलं आहे आणि तिकडे ना पिंडी ठेवल्यात, म्हणजे मे बी इथे देवकार्य वगैरे होत असतील. पण एरिया आणि परिसर खूप सुंदर आहे. तिकडे जिथून मी आलो ना तिकडे ॲक्च्युली एक हे रस्ता जातो, तो मी दाखवायला विसरलो. प्रॉपर गावामधून रस्ता जातो आहे तो रस्ता म्हणजे एवढा छान वाटतो ना. आणि पायवाट आहे, पायवाट. आणि आता आपण रामेश्वरा मंदिराचं ना समोरून एक शूट घेऊया, मी तुम्हाला दाखवतो एक्झॅक्ट तुम्ही कुंडाच्या समोर आलात तर ते कसं दिसतंय. मी एकदम सेंटरला आहे आता. तर हे असं तुम्ही एक्झॅक्ट समोर आलात तर तुम्हाला हे टेम्पल दिसेल. हे आहे रामेश्वरम टेम्पल. आवारा खूप म्हणजे खूप स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला आहे. खाली कोण जास्त उतरत पण नाही आहे. आणि मी बिना चपलेचा फिरतोय त्यामुळे माझे पाय खूप भासत आहेत, कारण ह्या साईडला कुठे सावली नाही आहे. तिथे जागा खूप ओली गरम झालेली आहे. आत्ता आपण बघता ह्या उन्हाच्या यात पाय ठेवायला खूप चटके लागतात, पण पाणी खरंच खूप सुंदर आहे. म्हणजे मला असं वाटतं इथेच फिरत राहावं. तर इथून बघा खाली कासव पण आहे. अरे रे गेला. कुंड खरंच खूप छान आहे. संध्याकाळच्या टायमाला याल तर बेस्ट राहील, कारण तुम्हाला इथे बसण्यासाठी पण आहे. हे इथून एक आज या सावलीमध्ये उभा राहतो मी, इथून एक पिक्चर घेऊया. तर चला आता झालं आहे ऑलमोस्ट, म्हणजे मंदिराच्या आजूबाजूचा एरिया, मंदिर वगैरे सगळं मी दाखवलेलं आहे. अजून कुठे आय डोंट थिंक मला मिस केलं आहे मी, कारण मी जेवढे दरवाजे भेटले सगळ्यांमधनं एंट्री गेली आहे आणि सगळ्यांमधनं बाहेर पडलो आहे. तर जर का तुम्ही याल, कारण व्हिडिओमध्ये बघणं आणि प्रेझेंट प्रेझेन्समध्ये स्वतःहून व्हिजिट करणं खूप फरक पडतो,
तर मी तर सजेस्ट करेन तुम्ही या. हे मी पहिलंच दाखवलं, पहिलंच दत्ताचं मंदिर आहे. खूप म्हणजे खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आणि बसण्यासारखं शांत आहे. ह्याच्यासाठी जसे हे लोक बसले तिथे.